आणि आता 10 ची वेगळी बातमी. नो हेल्मेट नो पेट्रोलची अंमलबजावणी सुरू झाल्यास लवकरच पुण्याच्या पेट्रोल पंपांच्या आसपास हेल्मेट भाड्याने मिळतील असे जोक सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत आहेत. पुणे तिथं काय होणे अशी एक म्हण आहे. या हेल्मेट सक्तीच्या घोषणेनंतर याचा प्रत्यय आलाच. पुण्यात हेल्मेट भाड्यानं मिळण्याचा व्यवसाय गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. पहा हा विशेष पुणेरी रिपोर्ट. नवीन व्यवसाय पेट्रोल पंपाच्या बाजूला. आमच्या येथे पेट्रोल टाकीपर्यंत हेल्मेट भाड्याने मिळेल. हेल्मेट नसेल तर पेट्रोल मिळणार नाही हा कायदा पुण्यात पंपवाले कसा अंमलात आणणार. पेट्रोल भरताना पंपवाल्यांनी ग्राहकांच्या डोक्यावर हेल्मेट ठेवायचं आणि पेट्रोल भरून झालं की परत काढून घ्यायचं. हे असे जोक सध्या सोशल मीडियावर येत आहेत. पण पुण्यात काहीही अशक्य नाही. हेल्मेट भाड्याने देण्याचा व्यवसाय पुण्यात गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. हे आहेत श्याम बारमेडा. ते नेहमी हेल्मेट वापरतात मात्र आज ते हेल्मेट विसरलेत. पुण्याच्या सीएमई म्हणजेच कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या कॅम्पसमध्ये त्यांचं दुकान आहे. सीएमई मध्ये हेल्मेट शिवाय दुचाकी स्वारांना प्रवेशच नाही. अशा परिस्थितीत काय करावं. मात्र त्याचं उत्तरही सीएमई समोरच आहे. गेट समोरच हेल्मेट भाड्याने देणारं दुकान आहे. श्याम बारमेडांनीही तिथूनच हेल्मेट भाड्यानं घेतलंय. नेहमी हेल्मेट असतो आमच्याकडं पण कधी कधी एखाद्या बाबा बाय चान्स हेल्मेट घरी राहिला किंवा विसरलो तर आम्ही इथून रेंटनी हेल्मेट घेतो. आणि मेन तात्पर्य आहे की हे पोलिसांचा त्रास किंवा सेफ्टीसाठी हेल्मेट चांगलं आहे त्या हिशोबाने ही सुविधा ही चांगली आहे. सीएमईच्या गेट समोर गेल्या 20 वर्षांपासून हा व्यवसाय सुरू आहे. दिवसाला 10 रुपये भाडं आणि 100 रुपये डिपॉझिट भरलं की हेल्मेट तुमचं. काम झालं की हेल्मेट परत आणि डिपॉझिटही. हा व्यवसाय जवळजवळ 20 वर्षापासून चालू आहे आणि सीएमईमध्ये कंपल्सरी केल्यापासून हा व्यवसाय नव्याने सुरू झाला आणि जवळजवळ आता आम्ही जो करतोय तो 20 वर्ष होत आली या व्यवसायाला. हेल्मेट भाड्यानं मिळणं ही नागरिकांची सोय असली तरी हेल्मेट सक्तीतून शोधलेली ती पळवाट आहे. न जाणो अशीच पळवाट पेट्रोल पंपाबाहेरही काही दिवसांनी दिसायला लागेल आणि सीएमईप्रमाणेच भाड्याच्या हेल्मेटवर पेट्रोलही मिळायला लागेल. खरोखरच पुणे तिथे काय उणे. हेल्मेट नसलेला एकही दुचाकीस्वार पुण्यातल्या सीएमई कॅम्पसमध्ये प्रवेश करू शकत नाही. शहरात मात्र हेल्मेट सक्तीचे नेहमीच 3-13 वाजतात. अशा परिस्थितीत शहरात देखील हेल्मेट सक्तीच्या बाबतीत सीएमई प्रमाणेच लष्करी शिस्तीची आवश्यकता असल्याचं म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.